मित्रांनो, आज आपण स्पेसिफिकली जर आपण पाहिले तर आपण नोटपॅड विषयी माहिती पाहणार आहोत. तुमचा नोटपॅड ओपन होईल तर मित्रांनो, आता याला कसं वापरायचं हेच आपण यामध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्हाला याचा फॉन्ट साईज वगैरे सेटअप करायचा आहे. फॉन्ट साईज सेटअप करण्यासाठी तुम्हाला इथे फॉर्मॅट मध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे फॉन्ट हे ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे दिसेल असेल फॉन्ट, फॉन्ट स्टाईल, साईज वगैरे तुम्हाला इथे दिसेल. फॉन्ट साईजनुसार तुम्ही तुमचा जे अक्षरांची साईज आहे ती कमी जास्त करू शकता. 11 ही ओके असते, म्हणजे बेसिकली 11 ही डिफॉल्ट असते आणि 11 सगळेजण यूज करतात, त्यामुळे यांनी 11 दिलेले आहे. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता फॉन्ट कोणता आहे, तर त्या तुम्हाला तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही फॉन्ट इथून सिलेक्ट करू शकता. मी डिफॉल्ट सेटिंग इथे ठेवणार आहे सर्व काही आणि याच्यावर ओके करणार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता इथे अशा प्रकारे ओपन झालेला आहे आपला नोटपॅड. तर इथे जर नोटपॅडची माहिती आपण जर पाहायला गेलो तर इथे जर पाहिलं असेल तुम्ही वरच्या कोपऱ्यामध्ये नोटपॅडचा सिम्बॉल दिसत आहे, हे वहीसारखी गोष्ट दिसत आहे, तोच नोटपॅडचा सिम्बॉल आहे. तर त्यानंतर पुढे जर पाहिलं तर तुम्ही अनटायटल्ड हे दिसत आहे. अनटायटल्ड का आलं आहे बरं इथं, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही अजून तुमच्या नोटपॅडला सेव्ह केलं नाही. ही जी पण फाईल आपण ओपन केली आहे या फाईलला आपण सेव्ह केलं नाही, त्यामुळे ही अनटायटल्ड आलेली आहे. मी तर मित्रांनो सर्वांना अगोदर रिकमेंड करेल, म्हणजे सांगेल की तुम्ही जसं हे नोटपॅड ओपन करा त्याला तुम्ही सेव्ह करा. तर आपण सेव्ह कसं करणार हे आधी पाहूया. तर आपण हे सेव्ह करण्यासाठी फाईलवर क्लिक करणार. त्यानंतर इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता सेव्ह हे ऑप्शन आहे, सेव्हवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला जिथे पण सेव्ह करायचं आहे ती डेस्टिनेशन तुम्ही इथे सिलेक्ट करा. मी डॉक्युमेंटमध्ये सेव्ह करणार आहे, डॉक्युमेंट सिलेक्ट केला मी. डॉक्युमेंटच्या इथे मी फाईलला नाव देतो, मी इथं देतो मराठी इन्फो, हे माझं फाईलला नाव दिलं मी आणि याला सेव्ह केलं. आता ही फाईल सेव्ह झालेली आहे. तुम्ही इथे वर पाहू शकता इथं अनटायटलच्या जागेवर मराठी इन्फो हे आलेलं आहे. का बरं आलं, कारण आपण ह्या फाईलला सेव्ह केलेलं आहे मराठी इन्फो नोटपॅड. ओके, आता नोटपॅडचा जो एक्सटेन्शन असतो ते डॉट टी एक्स टी असतो, डॉट टेक्स्ट आपण असं बोलू शकतो. तर ही मराठी इन्फो डॉट टेक्स्ट अशी फाईल आपल्या कम्प्युटरमध्ये सेव्ह झालेली आहे. आता सेव्ह केल्यामुळे मित्रांनो आपल्याला काही टेन्शन नाही, जरी आपला लाईट गेली, लॅपटॉप बंद पडला, तरी ही फाईल सेव्ह राहील जर तुम्ही कंट्रोल सेव्ह हे पेस्ट म्हणजे बटन प्रेस केलेलं असेल. तर आपण अजून इन्फॉर्मेशन पाहूया. हे आपण पाहिलं हे नोटपॅडचं सिम्बल आहे, हे नोटपॅडचं आपली जी फाईल आहे त्याचं नाव आहे, हे नोटपॅडमध्ये आहे त्यामुळे डॅश नोटपॅड असं आलेलं आहे. पुढे जर इथं आल्या तर इथं पाहू शकता मिनिमाइज हे ऑप्शन आहे. मिनिमाइज हे ऑप्शन कशासाठी आहे, तर समजा तुम्हाला तुम्ही नोटपॅडमध्ये काहीतरी काम करत आहात आणि तुम्हाला दुसरं काहीतरी लगेच लक्षात आलं की अरे मला ते पण करायचं होतं, त्यावेळेस काय कराल तुम्ही, फाईल तर डायरेक्ट बंद नाही करू शकत, त्यामुळे तुम्ही ह्या फाईलला मिनिमाइज करू शकता. आणि समजा जे दुसरं एखादं काही काम असेल ते फाईल ते काम तुम्ही ओपन करू शकता, ते करू शकता. त्यानंतर समजा तुमचं ते काम झालं आणि पुन्हा तुम्हाला नोटपॅड ओपन करायचं आहे तर तुम्ही काय कराल मित्रांनो, तुम्ही इथे खाली पाहू शकता टास्क बारमध्ये तुम्हाला खाली नोटपॅडचं सिम्बल दिसत आहे, त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमची फाईल पुन्हा ओपन होईल. अशा प्रकारे हे मिनिमाइज ऑप्शन काम करतं. त्यानंतर हे पाहू शकता तुम्ही इथे रिस्टोअर डाउनलोड, याच्यावर जर क्लिक केलं तर तुमचं एकदम मिनिमाइज होऊन जाईल. तुमचा हे जो पण विंडो आहे ती छोटी होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला जशा प्रकारे तुम्हाला ऍडजस्ट करायचं आहे तसं तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता त्या विंडोला. तर मित्रांनो अशा प्रकारे याचं ऑप्शन आहे. त्यानंतर तुम्ही हे इनटू बटन, याला क्लोज बटन असं हे बोलतात. समजा तुम्हाला ही फाईल क्लोजच करायची आहे तर तुम्ही ही फाईल याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमची फाईल बंद होऊन जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे हे ऑप्शन आहे. आता आपण पाहूया की नोटपॅडमध्ये अजून कोणते कोणते ऑप्शन इथे असतात. आता समजा तुम्हाला इथे नोटपॅडमध्ये काहीतरी लिहायचं आहे तर मी लिहितो दिस इज माय वर्क. ओके, हे मी लिहिलेलं आहे. हे कसं लिहिलं मित्रांनो, मी सिंपल कर्सर दिसत होता मला आणि त्यानंतर मी माझ्या कीबोर्डवर टाईप केलं आणि हे लिहिलं आहे. आता हे लिहिलेलं मला सिलेक्ट करायचं आहे, तर मी सिलेक्ट कसं करणार, तर मी याला असं ड्रॅग करणार. इथे मी माझा कर्सर घेऊन जाणार, इथे क्लिक करणार, त्यानंतर याला दाबून धरणार माझं लेफ्ट क्लिक आणि त्यानंतर मी याला ड्रॅग करणार. तर मी अशा प्रकारे याला सिलेक्ट करू शकतो.
सिलेक्ट का करायचं? तर मित्रांनो समजा तुम्हाला एक एक अक्षर जर समजा मागं मागं डिलीट करायचं असेल तर तुम्ही कसं करणार, बॅक स्पेसला जाऊन तुम्ही एक एक असं डिलीट करत बसणार ना. तर मित्रांनो समजा तुम्हाला एकदाच सर्व काही डिलीट करायचं आहे, बॅक म्हणजे बंद करायचं आहे, तर काय करणार तुम्ही, याला पूर्ण असं ड्रॅग करून सिलेक्ट करा आणि डिलीटवर क्लिक करा. ओके, डिलीट झालं हे. डिलीटवर क्लिक केल्यानंतर किंवा बॅक स्पेस किंवा डिलीट ह्या दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर यूज करायचा आहे. त्यानंतर जो पण कंटेंट तुम्ही इथे टाईप केलेला असेल, लिहिलेला असेल, तो सगळं काही इरेज होऊन जाईल, म्हणजे पुसून जाईल. ओके, आता तुम्हाला लक्षात आलं, अरे मला हे पुन्हा भावा होतं, तुम्ही काय करणार, याला कंट्रोल झी, कंट्रोल झेड म्हणजे काय असतं, अंडू. जे पण तुम्ही अगोदर काम केलेलं आहे त्याला पुन्हा बोलवू शकता, जर तुम्ही सेव्ह केलेलं नसेल त्याच्या अगोदर तुम्ही ते पुन्हा बोलू शकता. तर मी काय करणार, कंट्रोल झेड प्रेस करणार. कंट्रोल झेड प्रेस करण्याने काय होईल की जे पण मी डिलीट केलेलं होतं ते पुन्हा वापस येईल, पुन्हा येईल. तर अशा प्रकारे तुम्ही अंडू आणि रिड्यूचा वापर करू शकता. तर समजा मला आता मी तर हे माऊसने सिलेक्ट केलं, समजा तुम्हाला कीबोर्डने सर्व काही सिलेक्ट करायचं आहे तर त्याचं शॉर्टकट काय आहे, कंट्रोल प्लस ए. असं जर तुम्ही प्रेस केलं तर तुमचं सर्व काही सिलेक्ट होईल, म्हणजे काय येईल, कंट्रोल प्लस ए. हे जर तुम्ही केलं तर तुमचं सगळं काय होईल, सिलेक्ट होईल. कसं होणार, कंट्रोल प्लस ए, तर सर्व काही जे पण टाईप केलेलं आहे ते तुमचं सिलेक्ट होणार. समजा मला हे कंट्रोल जे आहे लिहिलेलं, मी हे दिस इज माय वर्क हे जे वाक्य लिहिलेलं आहे ते मला खाली पण लिहायचं आहे, पण माझ्याकडे एवढा टाईम नाही की मी खाली ते पुन्हा टाईप करेल, तर मला इथून कॉपी करून हे इथे पेस्ट करायचं आहे. तर कॉपी पेस्ट कसं होतं, मी इथे जाणार, जे पण वाक्य मला खाली कॉपी करायचं आहे, पेस्ट करायचं आहे, ते मी आधी कॉपी करणार. कॉपी करण्यासाठी काय करणार, अगोदर सिलेक्ट करणार. सिलेक्ट करण्यासाठी मी बोललो होतो जे पण वाक्य सिलेक्ट करायचं त्याच्या अगोदर तुम्ही इथे क्लिक करा, कर्सर इथे ब्लिंक करेल, त्यानंतर तुम्ही याने हे ड्रॅग करून पूर्ण सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोल प्लस सी, कंट्रोल सी दाबल्यानंतर तुमचं जे पण वाक्य असेल ते कॉपी केलं जाईल आणि खाली तुम्हाला पेस्ट करायचं आहे. त्याच्यामुळे कंट्रोल प्लस व्ही हे केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे खाली पेस्ट झालेलं आहे. आता समजा तुम्हाला हे वाक्य इथं नकोच आहे पण ते खाली हवं होतं, म्हणजे हे वाक्य तुम्हाला इथून काढून हे खाली टाकायचं आहे, तुम्ही काय करणार, याला कट करणार इथून आणि खाली पेस्ट करणार. तर कट करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, इथून याला अगोदर सिलेक्ट करायचं आहे, कट करण्यासाठी तुम्ही राईट क्लिक करून इथं कटचं ऑप्शन येतं ते पण यूज करू शकता, किंवा हे सिलेक्ट करा, कंट्रोल एक्स दाबा, हे कट होऊन जाईल, आणि ते खाली जाऊन कंट्रोल व्ही दाबा, किंवा तुम्ही कंट्रोल सॉरी राईट क्लिक करून त्यानंतर तुम्हाला ते पेस्टचं ऑप्शन दिसेल ते सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता. हे फेस झालं बघा. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हे कॉपी पेस्ट कट ह्या गोष्टी सर्व काही वापरू शकता. आता समजा मला हे पूर्ण काही मी जे पण टाईप केलेलं आहे ते मला डिलीट करायचं आहे, काढून टाकायचं आहे, तर मी काय करणार, कंट्रोल ए म्हणजे सिलेक्ट ऑल झालं आणि त्यानंतर मी बॅक स्पेस दाबणार किंवा डिलीट दाबणार, हे दोन्हीपैकी एक दाबल्यानंतर सर्व काही इरेज होऊन जाणार. आता समजा मी इथे तुम्हाला अजून एक दाखवतो, दिस इज माय वर्क. आता हे वाक्य मी लिहिलेलं आहे. आता ह्या समजा तुम्हाला याची साईज वाढवायची आहे, साईज वाढवण्यासाठी मी काय बोललो, तुम्हाला फॉर्मॅटमध्ये जायचं, त्यानंतर फॉन्टमध्ये सिलेक्ट करायचं, त्यानंतर फॉन्ट वाढायचा, हे असं बोललो होतो. आता याने सुद्धा आपण साईज वाढवू शकतो. समजा मी इथे याला सिलेक्ट केलं, मी फॉर्मॅटमध्ये गेलो, फॉन्टमध्ये गेलो, आणि मला फॉन्ट समजा 24 पाहिजे, 24 सिलेक्ट केला मी, ओके केलं, तर हे पाहू शकता तुम्ही, हे फॉन्ट वाढलेलं आहे. आता समजा हे फॉन्ट वाढलेलं आहे मित्रांनो, आता याला मी पुन्हा कमी करून दाखवतो. इथे गेलो मी, 11 आपला हा डिफॉल्ट होता, 11 सिलेक्ट केला, ओके दाबला, डिफॉल्ट झाला. आता फॉर एक्झाम्पल मला फॉर्मॅटमध्ये न जाता फक्त माऊसने मला माऊसने आणि कीबोर्डचा वापर करून मला याची फॉन्ट साईज कमी जास्त करायची आहे. तर मित्रांनो मी कसं करणार, तर मी इथे जस्ट कर्सर तुम्ही पाहू शकता ब्लिंक होतोय, मी कंट्रोल प्रेस करून ठेवणार आणि माझ्या माऊसवर जो पण रोल बॉल असतो ज्याला आपण रोलिंग बॉल असं पण बोलू शकतो, तो जर मी असा फिरवला तर पाहू शकता याची साईज वाढत चाललेली आहे, आणि तो जर मी पुन्हा रिव्हर्स डायरेक्शनला फिरवला तर स्क्रोल बार मी असं स्क्रोल केलं किंवा हे केलं तर हे पाहू शकता तुम्ही कमी जास्त होत आहे याची साईज. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जे पण लिहिलेलं आहे त्याची साईज कमी जास्त करू शकता. याचे फॉन्ट समजा मला वेगळाच पाहिजे काहीतरी, तर मी इथे फॉर्मॅटमध्ये जाऊ शकतो, फॉन्टमध्ये जाऊ शकतो, आणि समजा हे चॉपर
हा फॉन्ट मी निवडला, ओके केला, तर तुम्ही पाहू शकता हे जरा बोल्ड झालेलं आहे, तर अशा प्रकारे तुम्ही हे फॉन्ट वगैरे सर्व काही बंद करू शकता, म्हणजे तुम्ही जो पण फॉन्ट वापरायचा आहे तो तुम्ही तिथे देऊ शकता। आता मित्रांनो, जे पण काम तुम्ही कधी पण कराल ते नेहमी कंट्रोल प्लस एस दाबा, हे सेव्ह होऊन जाईल। हे सेव्ह झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही फाईल बंद करू शकता, सर्व काही क्लोज करू शकता आणि पुन्हा ओपन जेव्हा पण लागेल तुम्हाला हे फाईल, तेव्हा तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जिथं पण सेव्ह केलेलं आहे तिथे जाऊन ओपन करू शकता। अशा प्रकारे मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने तुम्ही नोटपॅडचा वापर करू शकता आणि आशा करतो मित्रांनो तुम्हाला नोटपॅड बऱ्यापैकी समजलं असेल। जर काही गोष्टी समजल्या नसेल तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा पाहू शकता किंवा खाली नक्की कमेंट करा मित्रांनो। अजून कम्प्युटर रिलेटेड एक्सेल, पॉवर पॉईंट, वर्ड ह्या गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील, त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील, अजून कम्प्युटर रिलेटेड काही गोष्टी माहिती करून घ्यायची असतील, तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही खाली कमेंट करा, मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती पुढे मिळत राहील। तर मित्रांनो थँक्यू, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू, बाय बाय।